आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची. सटाणा ग्रामीण रुग्णालयात गर्भपातासाठी 50,000 सौदा केल्याची बातमी साम टीव्हीने लावून धरली होती. त्यानंतर आता सटाणा ग्रामीण रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी आणि अन्य स्टाफची चौकशी करण्यात आली. वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यात आले. चौकशीसाठी 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर आता कारवाई देखील करण्यात आली. या सगळ्या बातमीचा साम टीव्हीनं पाठपुरावा केला होता आणि आता साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो. प्रत्येक कर्मचारी अधिकारी यांचे जबाब देण्याचं काम चालू आहे आणि ही समिती थोड्याच वेळात माझ्याकडे अहवाल सादर करणार आहे. अहवाल सादर झाल्यानंतर सगळ्या कायदेशीर बाबी तपासल्या जातील आणि कायदेशीर बाबी तपासून वरिष्ठांना अहवाल सादर करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई करणार. आता सविस्तर माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी अभिजित सोनावणे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत. अभिजित, साम टीव्हीचा इम्पॅक्ट पाहायला मिळतो, या सगळ्या प्रकरणी प्रशासनानं नेमकं काय म्हटलं? खरं कल्याणी, कारण खरं तर ज्यांच्या लिंगनिदान आणि गर्भपात हे खरं तर बेकायदेशीर आहे आणि ज्यांच्यावर खरं तर ही सगळी जबाबदारी आहे की ज्यांनी असे प्रकार होत असतील त्या ठिकाणी जाऊन कारवाई करणं अपेक्षित आहे, गर्भपात रोखणं अपेक्षित आहे. त्याच ग्रामीण रुग्णालयातल्या अधिकाऱ्यांकडून अशा पद्धतीचा हा धक्कादायक प्रकार झालेला आहे. खरं तर ज्यावेळी खोलात आपण या सगळ्या संदर्भात माहिती घेत होतो त्यावेळी गेल्या काही दिवसांपासून अशा पद्धतीचे अवैधपणे गर्भपात केले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र गुरुवारी तर थेट या अल्पवयीन विद्यार्थिनीचाच गर्भपात करण्यात आला आणि त्यानंतर या सगळ्या गोरखधंद्याला वाचा फुटलेली आहे. ग्रामीण रुग्णालयात, सरकारी रुग्णालयात अशा पद्धतीने पैसे घेऊन अवैधपणे गर्भपात केले जात असल्याचं समोर आलंय. साम टीव्हीने आज सकाळपासून या संदर्भातली बातमी लावून धरली होती. त्यानंतर आता जिल्हा शल्य चिकित्सकांचं एक पथक त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात दाखल झालेलं आहे आणि 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समिती आता या सगळ्या प्रकाराची चौकशी करते. त्यामध्ये जे तिथले वैद्यकीय अधिकारी आहेत, आरएमओ आहेत, इतर जो स्टाफ आहे त्या सगळ्यांचे जबाब नोंदवायला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यांना स्वतंत्रपणे एका रूम मध्ये बोलवून त्यांच्याकडून सगळी माहिती घेतली जाते, त्यांचे जबाब नोंदवले जातात आणि याचा एक सगळा अहवाल जो आहे तो तयार केला जाणार आहे आणि तो वर राज्य सरकारला हा अहवाल पाठवण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला आरोग्य अधिकाऱ्यांकडून मिळालेली आहे. त्यामुळे कुठेतरी आता हे प्रकार रोखणं खरं तर खूप महत्वाचं आहे, कारण अशा पद्धतीने जर सरकारी रुग्णालयात अवैधपणे गर्भपात केले जात असतील तर नेमकी दाद कोणाकडे मागायची असा प्रश्न या सगळ्या निमित्ताने. नक्कीच अभिजित, आता याच्या अहवालानंतर पुढे काय कारवाई होते ते पाहणं महत्वाचं आहे. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.